आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात लाखो वारकरी जमतात, अनेक इमारतीत आश्रय घेतात, पण यातील अनेक इमारती या धोकादायक असल्याचं समोर येत आहे. नगरपालिकेनं आता पुढाकार घेत 100 पेक्षा जास्त इमारतींना धोकादायक ठरवत घरमालकांना वाडे पाडण्याचा इशारा दिला आहे. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेनं केलेल्या धोकादायक इमारती सर्वेक्षणात जुन्या पंढरपुरातील 123 इमारती या धोकादायक आढळल्या. यात श्रीमंत होळकर सरकारांच्या ऐतिहासिक वाड्याचाही समावेश आहे. पंढरपूर नगर परिषदेनं नुकताच जुन्या पंढरपुरातील अशा धोकादायक इमारतींचं सर्वेक्षण पूर्ण केले. धोकादायक वास्तूच्या जागा मालकांना याबाबत नगरपालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. धोकादायक इमारतींच्या मालकांना नगर परिषदेने नोटीसा बजावली असून वृत्तपत्रातसुद्धा जाहीर प्रसिद्धीकरणाद्वारे त्या ठिकाणी सदर इमारतीमध्ये कुणी राहू नये म्हणून सूचना देण्यात आल्या आहेत. सदर मालकाने सदरची धोकादायक इमारत त्वरित उतरून न घेतल्यास नगर परिषद त्या ठिकाणी स्वतः कारवाई करून सदरची धोकादायक इमारत त्या ठिकाणी उतरून घेणार आहे. आषाढी यात्रेत आलेले वारकरी स्वस्त दरात राहण्याची सोय होत असल्यानं अशा अनेक धोकादायक इमारतीमध्ये आसरा घेतात. या मंदिर परिसरामध्ये काही वाडे मोडकडे झालेले आहेत, तरी लोकांनी सावधपणे तिथे राहावे आणि ह्या अशा वाड्यापासून जरा थोडंसं वेगळं राहावं. मोडकडे झाल्यामुळं धोका आहे. आम्ही दरवर्षी पंढरपूर वारीला येतो आणि इथं चंद्रभागाजवळ असल्यामुळं आम्ही मंदिराच्या आसपास राहतो. तिथं वाडे पडलेले आहेत तर तिथं आम्हाला राहायची एकादशीच्या निमित्तानं नगरपालिका प्रशासन सतर्क झाले. पुढील 8 दिवसात या इमारती घरमालकांनी स्वतः पाडायची सूचना नगर परिषदेनं जागा मालकांना दिली आहे. जर या इमारती न पाडल्यास नगर परिषद तत्काळ कारवाई करणार आहे. सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर.